नमस्कार, मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तुम्ही आज बघताय हा बॅकग्राऊंड तर मुंबईचा आहे, गावचा नाही आहे. तर हा मी मुंबईला आलेली आहे आणि तुम्हाला देखील माहिती असेल कारण मी इकडचा देखील व्हिडिओ टाकते. तर आत्ता आहे नवरात्री. सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. नवरात्री आहे म्हटल्यानंतर आज मी देवीला भेटायला जाणार आहे. आता कोणत्या देवीला भेटायला जाणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल. तर आपण पहिल्यांदा आहे ना माझं ट्रॅव्हल पाहूयात. तर चला आपण सुरुवात करूया माझ्या ट्रॅव्हल ब्लॉगला. मी आपला ट्रॅव्हल ब्लॉग आहे तो सुरू केलेला आहे. मी ठाण्यामध्ये राहते. तर आपण ठाण्यापासून जात आहोत ट्रॅव्हलिंग. तर बघालच मी लगेचच आहे ना आपल्या देवीचं नाव नाही सांगणार आहे तुम्हाला. तिथे गेल्यानंतरच कळेल की मी कोणत्या देवीला दर्शन द्यायला जाते ते. तर आत्ता आपण ठाण्यापासून निघालो आहोत. सो आपला ट्रॅव्हल स्टार्ट झालेला आहे. आत्ता पाहू शकता बॅकग्राऊंड पण. चला पुढचा प्रवास आपला चालूच राहणार आहे. तर आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. पाहू शकता आपण आहे ना थोडा प्रवास झालेला आहे. आपण माझीवड्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. तर पुढचा प्रवास इथूनच आपण करणार आहोत कारण का स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचं आहे. पूर्णच प्रवास तुम्हाला दाखवू शकत नाही त्याच्यामुळे थोडं माझं तुमच्याशी इंट्रोडक्शन तर झालंच पाहिजे ना. त्यामुळे आत्ता आपण माझीवड्यापासून निघतोय आणि पाहूयात आपण कुठपर्यंत जाणार आहोत. तर चला म्हणा माझीवडा तर सोडलेलाच आहे मगाशी. माझीवड्याच्या पुढे आता गायमुख येणार आहे. आपला गायमुखला आपण पोहोचणार आहोत. गायमुखला आपण एकदा गेलो होतो. माझा ब्लॉग तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पाहू शकता. मी डिस्क्रिप्शन पुन्हा एकदा मेन्शन करेन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक.
इकडे बघताय ना हायवे पण आहे आणि आवाज पण खूप जास्त येतोय. तर आता आपण आहे ना सूरज वॉटर पार्क पासून निघालोय, म्हणजेच वडवली आता आलेला आहे. तर आपल्याला थांबून थांबून बोलावं लागतंय, कारण का तुम्हालाही कळालं पाहिजे ना की ट्रॅव्हलिंग करताना कोणते कोणते स्पॉट मी कवर करते. त्याच्यासाठी मी तुम्हाला थोडं सांगते आणि थोडं रेस्ट पण करते. तर इथून पुढे आपल्याला हार्डली आहे ना आता गायमुख लागेल, आणि गायमुखला मी याच्या आधी सुद्धा गेली होती, तर ती सुद्धा लिंक आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेल. आणि त्याच्यानंतर मग तिथून गायमुखनंतर थोडाच कालावधीनंतर आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. तर जास्त बोलत नाही, आता आपण पुढचा प्रवास सुरू करत आहोत.
वर्षी मी तुम्हाला एक पोस्टर दाखवला, त्याच्यामध्ये एका ठिकाणी नायगाव लिहिलं होतं, विरार आणि डहाणू लिहिलं होतं. मला वाटतं की तुम्ही गेस केलं असेलच. तर आता मीच सांगते की आपण नायगावमध्ये इथे गेलेली आहे. लवकरच आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचणार आहोत. तर थोडा वेट करत आत्तापर्यंत आपण वेट केला आहे. निमित्त आपण इकडे आलेलो आहोत. मी निघाल्यापासून म्हटलं होतं तुम्हाला की आपण चाललेलो आहोत डेस्टिनेशनला, तर ते हे डेस्टिनेशन आहे आणि फायनली आपण इथे पोहोचलेलो आहोत. तर हा माझा पार्ट 1 होता. पार्ट 2 मध्ये आपण भेटू लवकरच मातेच्या दर्शनासाठी. धन्यवाद.